असं जरा हळू ना, कलर जाईल ना त्या क्लोथचा. कपड्यांचा रंग, इथे माझ्या आयुष्यातला रंग निघून जायची वेळ आलीये आणि तुला कपड्यांचा रंग सुचतोय. देवा देवा, जे आणायला दिलेलं नाहीये ते जेने लिहिलं दिलेलं असू दे बर का. काय काय? सद्बुद्धी. कारण जर जेनेलिया जिग्नेशला हो बोलली तर किंजल माझी होऊ शकते, पण जर जेनेलिया जिग्नेशला नाही बोलली तर किंजल जिग्नेशला प्रपोज करेल, आणि मग जर जिग्नेश किंजलला हो बोलला तर मग मी किंजलला प्रपोज कसं करू? आशू, जेनेलिया किंजलला हो बोलल्यावर तू जिग्नेशला का प्रपोज करणार? तुझं डोकं फिरलंय का? मी कशाला जिग्नेशला प्रपोज करू? तेच बोलले मी, तू कशाला जिग्नेशला प्रपोज करणार? तू तर किंजलला प्रपोज करणार ना. पण आशू, तू किंजलला प्रपोज केल्यावर जेनेलिया जिग्नेशला का हो बोलणार? तसं नाहीये ते, जर जेनेलिया जिग्नेशला हो बोलली तर मी किंजलला प्रपोज करणार. पण मग जिग्नेश कोणाला प्रपोज करणार? जिग्नेशने ऑलरेडी प्रपोज केलंय. कुणाला? जेनेलियाला. अरे पण तू पण करणार मग किंजलला प्रपोज? हो, पण जेनेलिया हो बोलली पाहिजे ना. आशू, जेनेलिया तुला का हो बोलणार? तुझं तिचं काय कनेक्शन आहे? काहीच नाही. अरे पण तू का तिला प्रपोज केलंस? मी कुठे तिला प्रपोज केलंय? अरे तूच बोलला ना जेनेलियाला प्रपोज केलं म्हणून. आणि तू तो नाही, माझं ब्लड प्रेशर अजिबात वाढू नको. तू ऑलरेडी किंजल काय करत असेल, तिला काय वाटत असेल या विचारामुळे माझं ब्लड प्रेशर वाढलंय. जर तू ते वाढवलं ना तर आभळायला टेकेल ते. जा तू, जा जा, पाणी उडू. हाय. अरे हे शुभारम हो शुभारम, मंगल बेला आई, सपनों की दहलीज पे दिल की बाज है शहनाई, शहनाई शहनाई हो शहनाई. काय झालंय? रेश्मा झोपू दे ना, सकाळ सकाळी कशाला चालू करतेस तुझी टेप? संध्याकाळी रड यार, आता नको. मी नाहीये. आशू आशू, अरे किंजल आली आहे. किंजल, व्हॉट एम ये? किंजल किंजल, व्हॉट हॅप, व्हॉट हॅप, व्हॉट हॅप. ताई उठ ना यार, उठ ना. सॉरी किंजल, किंजल किंजल. काय झालंय, काय झालंय किंजल? तुला कोणी बोललं का? हा तो जिग्नेश बोलला का तुला? नाही ना, काय बोलले तू? आशू, जिग्नेश जिग्नेशला फोन केला, आता नाही उचलले. मी त्याला मेसेज केले, मेसेज रिप्लाय नाही दिला. काय करू? किंजल किंजल किंजल, नॉट क्राय. आय हियर हियर. डोंट क्राय, यू आर देअर. जिग्नेश तिला यस बोलला की नाही बोलला? काहीच बोलला नाही अजून. मग का रडते ती? तर तिचा पेशन्स संपलाय, तुला कळत नाहीये का? हो का? मी हेल्प करते. काहीतरी खायला करू तुझ्यासाठी. किंजल,
किंजल किंजल नॉट क्राय नॉट क्राय सी यर आय एम देअर. तुला सांगतो सुजय, या अमेरिकन मुली असतात ना, या इंडियन मुलांनी प्रपोज केल्यावर लगेच हो म्हणतात. का नाही म्हणतील ना, सांग ना, नाही का म्हणतील? तिकडे कमी आहे ना भोळ्या बाबड्या मुलांची, होच म्हणणार त्या. जोक 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 काय म्हणजे अरे अशू, तुझ्या या खांदा देण्यापाई माझ्या कामाचा वांदा होतोय. तुझा हा आधार कार्यक्रम दुसऱ्या खोलीत नाही का करू शकत तुम्ही? स्कॉलर, इथं कोणाचं तरी हार्टब्रेक होतय, कोणाचं कळत नाहीये आणि तुला कामाचं पडलंय रे. काय ना, या कामाचे पैसे मिळतात मला, उद्या ऑफिसात नाही हे तर नाही ना सांगू शकत. माझ्या एका मित्राची मैत्रीण येऊन त्याच्या खांद्यावर रडत होती. स्कॉलर, मी तुला एकच सांगतो, तिला आधारची गरज आहे, मी तो देणार. मीच दुसरीकडे जातो. किंजल वगाड. परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के आशु. ए आशु, मी चाललोय. तू जा. आपल्या खोलीत येऊन बसलाय काम करायला आणि वर काम करतच नाहीये. मला सांगतोय आशु किती मूर्ख आहे, आशु किती बावळट आहे. आणि डोकं फिरलं यार. मी एक काम करते, मी नागावकर कडे जाते आणि त्याला सांगते किंजलना सेल्स गर्ल आहे, तू तिला हकलून देईल, कायमचा प्रॉब्लेम सॉल्व. सांगतो अग, एवढं काय टेन्शन मध्ये आहे बिचारी. मी ना आज ढोकळे केले तिच्यासाठी, बघ खाऊन कसं बरं वाटेल. तू बावळटस का ग जराशी, ढोकळे काय केलेत मूर्ख. तू ना यार इतकी मूर्ख आहेस ना, उद्या यमराज जरी आला ना खाली हा तरी त्यालाही म्हणशील थकून आला असशील, जरा पिठलं भात खाऊन जातस का बरे वाटेल. ए ऐक ना, बाम दे ना. इथं त्या किंजलच्या रडण्यामुळे ज्या माणसाला डोकंच नाहीये त्याचं पण डोकं दुखायला लागलं आणि तुम्ही करताय पाहुणचार. ए माझं डोकं नाही दुखत आहे, आशूसाठी पाहिजे बाम. जसं खांदा दुखत असेल ना, ती किंजल किती वेळची अशी बसली त्या खांद्यावर. किंजलला काय आशूचा खांदा सार्वजनिक थांबा वाटला का? नाही यार, काहीतरी करावंच लागेल. दिलेत ना डोके, डोक्यात भरून बसली. तुला माहिती आहे आशू, मी आटली वेट केली जिग्नेशची, वाटले तो येईल आणि माझी लाईफ चेंज करेल. आमचंच नशीब फुटक. मी काय काय स्वप्न बघितली माहितीये तुला. जिग्नेशच माझ्याशी लग्न होईल, आमची दोन छोटी छोटी गोरी गोरी गोलू मोलू बच्चू होतील. एकाचं नाव रोशीश, बीजू जयेश. आणि मग मी त्यांना ना रोज स्कूलला पण नेईन. कशाला, तू कशाला कष्ट घेतेस? आशू मामा आहे ना, आशू मामा जाईल. जाशील ना रे आशू. आणि मग माझ्या जिगुडी जिग्नेश घरी आले ने की मी त्याच्यासाठी गरम गरम फुलके बनवेन. आणि माझ्या रोशीश आणि जयेशची इंग्लिशची स्टडी पण घेईन. नको ग, आशु मामाला खूप छान स्वयंपाक करता येतो.
पण आता माझ्या स्वप्नांची डोर त्या जेनेलियाच्या हातात आहे. ती जर त्याला नो म्हटले ने तरच मला माझा लव परत मिळेल. बट हे पॉसिबल नाही ना. तूच बोलली जिग्नेस बेस्ट आहे, त्याला कोणी नाही नाही म्हणू शकत. अगं अगं सावर स्वतःला, हे बघ तुझ्यासाठी ढोकला केलाय मी. ढोकळा अशु त्याने खबर. ढोकळा जिग्नेशचा फेवरेट आयटम आहे, त्याला खूप आवडते ढोकळा. ढोकळा खाना रे आशा खाना. काय करते मिनल, आता किंजलला नकोय म्हटल्यावर मी कसं खाऊ शकणार. हो का, असं आहे का. मग किंजल आमच्या घरी रोज रडत अशीच येत जा, आमचा अर्धा किराणा वाचेल. मिनल मिनल काही काय बोलते. हे आशु सांग ने जिग्नेशला मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. अग किंजल अग सावर स्वतःला. परत परत मिनल साठी येऊ, परत मिनल साठी येऊ, मार खाणार आहेस. इमर्जन्सी आहे आणि मिनलला नाही कळणार आहे, तुला हवंय का. ए इकडे इकडे. मायकल शुमाकर आपली फरारी पण इतक्या फास्ट पार्क करत नसेल जेवढं हिनीचं डोकं केलंय. किंजल मला एक सांग ना, त्या जिग्नेशला जिनिलिया कधीपासून आवडते ग. माहित नाही पण तो इंडियात आले ने तेव्हा जी ऐकलंच मेले. मिनलचा डिओ मारलाय थोडासा. मिनल तू डिओ बदलले. एक एंजल त्यापेक्षा तू खांदा बदलले. मिनल लक्ष देऊ नको, लक्ष इकडे इकडे काय माय ना. किती होड्या तयार केल्यास. होड्या. हो या शोकसभेनंतर इथे आता अश्रूंचं तळ साचेल ना, त्यात सोडायला होड्या नको. कैवल्य दॅट वॉज नॉट फनी. इट्स नॉट फनी. ओके किंजल तू एक काम कर ना, तू ना सुजयला सांग जिग्नेशशी बोलायला. कारण तुला सांगतो या जगात सगळ्यात जास्त कन्व्हिन्सिंग पॉवर असलेला कोणी माणूस असेल ना तर तो सुजय. तो जर बोलला तर काहीतरी होऊ शकेल असं मला वाटतंय. हा हा सुजय सुजय. हो 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 हो. नाही मिनल मिनल नको नको. कसं आहे सुजय बिझी असेल ना. सुजय बिझी असतो. हा तू सुजय सुजय लवकर ये. सुजय बाहेर लवकर ये ना. ये काम आहे. काय लता इकडे काय. हे बघ किंजलला तुझ्या मदतीची गरज आहे. ए मैं मेरे खांदे नाही दूंगा. ते नाही रे खांदे नकोयत, ते काम आशू चोख बजावतोय. तू फक्त जिग्नेशला फोन करून हे पटव की किंजल किती चांगली मुलगी आहे. मी जिग्नेशला फोन का करीन, माझा काय संबंध. अरे पावलट विचार कर ना जरा. जर जिग्नेश पटला तर आपला आयुष्यभराचा प्रॉब्लेम सॉल्व. आशू फ्री.
खूप विचारानंतर मी या कन्क्लुजनला आलेलो आहे, मी जिग्नेशला फोन करायला तयार आहे. ग्रेट. केवळ केवळ आशूच्या आग्रहाखातर, त्याला मदत व्हावी म्हणून मी जिग्नेशला फोन करायला तयार आहे. किंजल प्लीज. साचे, थँक्यू, थँक्यू सो मच. मी आता जिगूला फोन लावते. हॅलो जिगू, हो किंजल, केम छो? मजा माने? हा हा हा, बोलो ना जिगू, बोलो. हा हा, किसू? ओके जिग्नेश. जिने लिया जिग्नेशला हा बोलले. येस. ओ नो, ओ नो. अगं किंजल, अगं सावर स्वतःला, अगं असं होतं, आपल्याला हवी हवीशी नाती कधी कधी जुळत नाहीत, पण त्यामुळे आयुष्य थांबत नाही अगं, आयुष्य चालूच राहत. बरोबर बोलते ताई. तू काळजी करू नको हा किंजल, काही झालं ना तरी मी आहे. थँक्यू आशू. आशू, तू ना माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तूच मला समजून घेते. मी आता जाते. आय वॉन्ट टू बी अलोन. उद्या येईन मी परत. ओके. आजू, तू चांगला आहे. आय ऑलवेज दे ना किंजल. ग ग ग ग ग राऊडी राठोर. ए ग ग ग ग ग राऊडी राठोर. टा टा टा. काय रे, काय बोललं, काय करतोय? अरे मालिश करतोय. काय जिग्नेश गेल्याचं दुःख आठवडाभर साजरा करावं लागणार ना आपल्याला सगळ्यांना. मग किंजलच्या रिकाम्या डोक्याचा भार तुझ्या खांद्याला सहन नको का व्हायला? म्हणून जरा मालिश. थोडस मागे इकडे खाली, इकडे इकडे. काय काय, माझ्या एक लक्षात आलंय, फक्त किंजलच नाही, याचंही डोकं रिकाम आहे. अरे गावठी राठोड, अरे तुला एवढं कळत नाही का, किंजल तुझा आणि तुझ्या खांद्याचा वापर करते फक्त. सिरियसली, दिस इज रिडिक्युलस. तुला कळत नाहीये का, सध्या तरी तिच्यासाठी तू फक्त जिग्नेश गेलेल्या दुःखात रडण्यासाठीचा हक्काचा खांदा आहेस, दॅट्स ऑल. तुला कळत कसं नाही, डोक्यात नाही शिरत का? मला कळतंय सगळं, सगळं शिरतंय माझ्या डोक्यात, पण बरं वाटतंय मला. म्हणजे ना, मला आवडतं तिचं काम करायला, सगळी कामं करायला आवडतात. म्हणजे पर्सची चेन रिपेअर करून आणणं, पपीला फूड देणं, हे सगळं आवडतं मला. मला त्यातनं हे मिळतं, समाधान. कसलं समाधान माहितीये का? कुणाला तरी आपली गरज आहे याचं समाधान. कोणतरी आपल्यावर डिपेंड आहे याचं समाधान. माझं प्रेम आहे ना तिच्यावर, आणि तिला गरज आहे माझी. मग द्यायला नको का? मैं नाही, मेरा खांदा सही. आनंद मिळतो मला त्यातनं. सुजय, प्रेम आंधळ असतंय ऐकलं होतं, पण इतकं हळवं असतंय पहिल्यांदाच बघितलं रे. आशू, काही प्रॉब्लेम नाही, तू तुझा खांदा असा काढ आणि किंजलला देऊन टाक. आम्हाला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. होणार आहे, माझी एक अट आहे. आम्हा मित्रांसाठी तुझ्या खांद्याचा हक्क पहिला असेल, तेव्हा आम्हाला पण तुझा भक्कम खांदा हवाय. मीनल मीनल मी